विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। पल्स पोलिओ आजादी का अमृत महोत्सव निमित्त उत्कृष्ट आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार। पंचायत समिति शिंदखेडा अंतर्गत आजादी का अमृत महोत्सव निमित्त पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। तरी या कार्यक्रमात शिंदखेडा या तालुक्यातील आरोग्य विभाग आणि उत्कृष्ट व मोठ्या प्रमाणावर पल्स पोलिओची मोहीम तालुक्यातील प्रत्येक खेड्यामध्ये राबविण्यात आली होती। मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट काम करणारे आरोग्य कर्मचारी आशा वर्कर यांचा सत्कार आझादी का अमृत महोत्सव निमित्त करण्यात आला होता। यामध्ये विक्रण PSC भडणे उपकेंद्रातील NM कविता बोरसे तसेच खेडा मालपूर रंजाने दसवेल शेवाळे दलवाडे चिमठाना वर्षी वाघोदे पिंपरखेडा खर्दे भडणे चुडाने विकवेल भिलाने बेटावद शेंदवाडे येथील ANMSR राठोड VK जगताप आशा वर्कर भारती कोळी रत्नाबाई थोरात प्रतिभा देसले कोकिळा जाधव मीना तावडे वंदना दावडे पुष्पाबाई पाटील सुनंदा सोनोने मंगला कोळी मनीषा पाटील सखुबाई सोनोने सुनीता सोनजे नलिनी पाटील मंगला निहादे वैशाली थोरात यांचा सर्वांचा सत्कार सभापती अनिता पवार राकेश पवार तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर नीलेश पाटील शिंदखेडा डॉक्टर नीलिमा देशमुख वैद्यकीय अधिकारी वालखेडा डॉक्टर राजश्री राजपूत वैद्यकीय अधिकारी मालपूर डॉक्टर हर्षल भटकर वैद्यकीय अधिकारी विक्रण CK पाटील गट शिक्षणाधिकारी RB सोनोने विस्ताराधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच VR भामरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली। विश्व 24 न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद। सर्व NM आशाताई यांचा जो सत्कार करण्यात आला आणि या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी आदरणीय निलेश पाटील सर तसेच व्यास मंत्र उपस्थित आपल्या या तालुक्याचे डॉक्टर CK पाटील साहेब आणि आपले कार्यालयीन अध्यक्ष आणि सर्व तोलामोलाचे उपस्थित या ठिकाणी सभापती मॅडम, आज या ठिकाणी या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। खरं तर मागील 2-3 वर्षे या आरोग्य विभागासाठी खडतर प्रवास होता की या कोरोनाने या जगावर जो विळखा घातला तो आपल्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला आणि त्यावेळेस सर्व NM असतील, सर्व वैद्यकीय अधिकारी असतील, आशाताई असतील, यांनी खूप जोमानं काम केलं। मी अगदी जवळून बघितलं आहे, कारण मी सरपंच पदापासून या ठिकाणी आलो आहे आणि मी या ग्रामीण भागाशी निगडीत असं आहे। त्यामुळे आज ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मी मनापासून त्यांना पारितोषिक दिलं आहे, पण त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील काळात आपल्याकडनं चांगल्या कामाची आशा व्यक्त करतो। आज खूप धावपळ होती, आज जनरल बोर्डची आमची पहिली मीटिंग आहे सभापती झाल्यानंतर, आणि मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो की मी येतानाच गाडीमध्ये चर्चा केली की आपल्या तालुक्यामधील आरोग्य विभागाच्या ज्या रिक्त जागा आहेत मी मागे माहिती मागवली, तसंच पशुवैद्यकीयच्या ज्या रिक्त जागा आहेत की त्या विषयावर आपण त्या ठिकाणी बोलायचं आणि आपल्या तालुक्यातील रिक्त पदं लवकरात लवकर कसे भरता येतील यासाठी निश्चित आपल्यासाठी प्रयत्न करणार आहेत। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।